श्रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा सँडविच ढोकळा. हा ढोकळा तुम्ही एरवी नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. उपवासाचा सँडविच ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्यासाठी लागणारं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. याला सामा राईस असंही म्हटलं जातं. हे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत 200 ग्रॅम. 200 ग्रॅम वरीच्या तांदळासाठी इथे मी घेतलेला आहे 50 ग्रॅम साबुदाणा. हे प्रमाण तुम्ही कपनेही मोजून घेऊ शकता. मार्केटमध्ये अशा पद्धतीचा जो 200 ml कप मिळतो, या कपने तुम्ही 2 कप वरीचा तांदूळ घेऊ शकता, म्हणजे सामा राईस घेऊ शकता, आणि 1/2 कप तुम्ही साबुदाणा घेऊ शकता. आता वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. पण याची आपल्याला फाईन पावडर नाही बनवायची आहे, आपल्याला याचं जाडसर पीठ पाहिजे ढोकळ्यासाठी. आता मी हे ग्राइंड करून घेते जाडसर आणि तुम्हाला दाखवते. जे वरीचे तांदूळ आहेत त्याला भगरही म्हटलं जातं. आता वरीचे तांदूळ आणि साबुदाणा मी छान ग्राइंड करून घेतला आहे मिक्सरमधून. जसं आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी रवाळ असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. मार्केटमध्ये रेडीमेड जे वरीचं पीठ मिळतं ते आपल्याला यासाठी वापरायचं नाही आहे. आपल्याला अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर पीठ पाहिजे. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. आता सँडविच ढोकळ्यासाठी जे आपण तयार पीठ केलं होतं त्यातील आपल्याला 1.5 कप पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हा 200 ml कप आहे, याने मी हे घेतलं 1 कप. आणि हा आता मी घेते 1/2 कप. आता आपलं हे टोटल 1.5 कप एवढं पीठ झालेलं आहे. जे आपण 1.5 कप तयार पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला 1 कप दही ॲड करायचं आहे. दही ॲड केल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचे आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे मिश्रण जर तुम्हाला खूपच असं ड्राय वाटत असेल, थिक वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये थोडंसं 1/2 कप एवढं पाणी ॲड करा. याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्या. आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 1/2 तास बाजूला ठेवायचं आहे. सँडविचच्या स्टफिंगसाठी मी इथे घेतलं 1 TSP जिरं, 2 चमचे तेल, 1/2 TSP लिंबाचा रस, चवीनुसार आपल्याला लागणार आहे सैंधव मीठ, आणि इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं यांना मिक्सरमधून ग्राइंड करून अशा पद्धतीची आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. ही आपल्याला लागणार आहे 1 ते 2 TSP. ही पेस्ट जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही याऐवजी आलं डायरेक्ट किसून आणि हिरवी मिरची बारीक चिरून तीही वापरू शकता. आणि आता इथे मी घेतलं आहे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून त्याचं मिक्सरमध्ये ग्राइंड करून कूट करून घेतलं आहे. आणि 2 मोठे बटाटे उकडून कुस्करून घेतले आहेत. आता पॅन गरम झाला आहे. या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. जिरं थोडंसं तडतडल्यावर यात आपल्याला ॲड करायची आहे आलं आणि मिरचीची पेस्ट. आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आपल्याला तेलावर थोडीशी परतून घ्यायची आहे. आता ही मी 2 मिनटं छान परतून घेतलेली आहे. यामध्ये आता आपल्याला उकडून कुस्करून घेतलेला जो बटाटा आहे तो ॲड करायचा आहे. आता हा बटाटा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर उपवासासाठी कढीपत्ता चालत असेल तर जेव्हा आपण जिरं ॲड केलं होतं त्यावेळी तुम्ही कढीपत्ताही ॲड करू शकता. आता बटाटा परतून झाल्यावर आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ, 1/2 TSP लिंबाचा रस. लिंबाचा रस आणि मीठ ॲड करून हा बटाटा आपल्याला पुन्हा परतून घ्यायचा आहे. इथे मी सैंधव मीठ वापरलं आहे. सैंधव मीठ आपल्याला रेग्युलर मिठापेक्षा थोडंसं कमी वापरायचं आहे, कारण ते जे आपलं रेग्युलर मीठ असतं त्यापेक्षा थोडंसं जास्त खारट असतं. आता बटाटा छान परतून झाला आहे. आता आपल्याला यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे. हो, ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल नाही ॲड केलात तरी चालेल, पण याने खूप छान टेस्ट येते या भाजीला. ही भाजी तुम्ही उपवासाच्या डोशासोबतही खाऊ शकता. दाण्याचा कूट ॲड केल्यावर पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये आता या स्टेजला कोथिंबीर चिरून टाकू शकता. आता ही आपली स्टफिंगची भाजी तयार आहे. मी गॅस बंद करते आणि ही एका बाउलमध्ये काढून थंड करून घेते. आता आपण सँडविचसाठीचा ढोकळा बनवून घेणार आहोत.
त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आधी स्टीमर रेडी करून घ्यायचा आहे। आता अर्धा तास झालेला आहे। हे जे बॅटर आहे ते थोडंसं ड्राय झालं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते। इथे मी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे, त्यातील मी एक टेबलस्पून एवढं पाणी इथे ॲड केलं आहे। पाणी ॲड करून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर जे आहे ते आपल्याला पातळ नको आहे, थिकच बॅटर पाहिजे। हे मला अजून थोडंसं पातळ पाहिजे, त्यासाठी इथे मी अजून एक टेबलस्पून एवढं पाणी ॲड केलं आहे। हे मी टोटल अर्धा कप एवढं पाणी घेतलं होतं, त्यातील मी पाव कप पाणी फक्त या बॅटरमध्ये ॲड केलं आहे। पाणी ॲड करून याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर आपलं परफेक्ट रेडी आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला किती जाडसर बॅटर पाहिजे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं सैंधव मीठ ॲड करायचं आहे। मीठ आपल्याला कमीच ॲड करायचं आहे, कारण भाजीमध्येही मीठ आहे आणि आपण एक चटणी बनवणार आहोत त्यामध्येही मीठ असणार आहे, त्यामुळे मीठ आपल्याला कमी वापरायचं आहे। यामध्ये मी थोडीशी माझ्याजवळ जी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट आहे ती ॲड करते। ही ऑप्शनल आहे, नाही ॲड केलं तरी चालेल। याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर तयार झाल्यानंतर शेवटी आपण यामध्ये इनो ॲड करणार आहोत। मी सांगितलेल्या प्रमाणासाठी एक पॅकेट इनो लागणार आहे, पण इनो ॲड करायच्या आधी आपल्याला स्टीमर रेडी करून घ्यायचा आहे। आणि सँडविच ढोकळ्यासाठी मी अशा पद्धतीची ज्या वाटी आहे माझ्याकडे, तिला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे। हे आपल्याला सर्व पूर्वतयारी करून ठेवायची आहे आणि नंतर शेवटी आपल्याला यामध्ये इनो ॲड करायचं आहे। आता मी इनो ॲड करते आहे। इनो ॲड केल्यावर यावर थोडंसं अगदी अर्धा चमचा एवढं पाणी टाकायचं आणि फटाफट आता आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। याला पटकन मिक्स करून घ्यायचं। आता हे तयार बॅटर जे आहे ते आपल्याला ज्या आपण वाट्यात तेल लावून ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये टाकायचं आहे। मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी बॅटर टाकलेलं आहे, कारण हे फुगल्यावर डबल होईल त्यासाठी। आता हे बॅटर मी सर्व वाट्यांमध्ये टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते। बॅटर टाकून झाल्यानंतर या वाट्या आपल्याला थोड्याशा टॅप करायच्या आहेत। आता इथे स्टीमर छान रेडी झालेला आहे, यामध्ये मी आता वाट्या ठेवते। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत ढोकळा स्टीम होतो आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात। इथे मी 3/4 कप शेंगदाणे घेतले आहेत, 1/2 कप दही, चवीनुसार मीठ, 1/2 इंच आलं आणि इथे मी 1 TSP एवढी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। लाल मिरची पावडर जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही याऐवजी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घेऊ शकता किंवा नुसती हिरवी मिरची चिरून घेऊ शकता। आणि इथे मी घेतलं आहे 2 टेबलस्पून एवढं डेसिकेटेड कोकोनट, याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे घेतले होते ते घ्यायचे आहेत। यात आता आपल्याला ॲड करायचं आहे डेसिकेटेड कोकोनट, याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता। यातच मी ॲड करणार आहे आलं, चवीनुसार सैंधव मीठ, लाल मिरची पावडर, याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता। हे आपल्याला नुसतंच ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे सर्व मी ड्रायच ग्राइंड करून घेतलं होतं। यात आता मी दही ॲड करते। आता दही ॲड केल्यावर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता ही चटणी मी छान ग्राइंड करून घेतलेली आहे, ही मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। आता 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण हे ढोके चेक करूयात। मी इथे एका वाटीमध्ये चाकू टाकून चेक करून बघते। हा चाकू क्लीन बाहेर आला आहे, म्हणजे आपला हा ढोका आता परफेक्ट रेडी आहे। मी गॅस बंद करून या वाट्या बाहेर काढून घेते। थोडं थंड झाल्यावर हे मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते। आता जे तयार स्टफिंग आहे ते थंड झालेलं आहे, त्याची आपल्याला पॅटी बनवून घ्यायची आहेत। त्यासाठी तयार स्टफिंगमधील मी थोडंसं स्टफिंग घेतलं आहे, त्याचा अशा पद्धतीने आपल्याला बॉल बनवून घ्यायचा आहे। दोन्ही हाताने त्याला अलगत प्रेस करून अशा पद्धतीने याची आपल्याला गोल पॅटी बनवून घ्यायची आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पॅटी तयार करून घेते। स्टफिंगच्या पॅटी बनवून रेडी आहेत। आता हे जे ढोकळे आहेत थंड झालेले आहेत, याला आता आपण डिमोल्ड करून घेऊयात। आता मी हाताने जस्ट याला थोडंसं लूज करून घेते अशा पद्धतीने। आता तुम्ही पाहू शकता हा उपवासाचा ढोकळा मस्त सँडविच तयार करण्यासाठी आपला परफेक्ट स्पॉन्जी असा रेडी झालेला आहे।
आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही डिमोल्ड करून घेते। आता इथे आपले ढोके रेडी आहेत, पॅटी रेडी आहे, चटणीही रेडी आहे। आता आपण याचे सँडविच बनवायला घेऊयात। यातील एक ढोकळा आपल्याला घेऊन त्याला मधोमध अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा किती मस्त छान जाळीदार आपला ढोका रेडी आहे। आता जी आपण चटणी बनवली होती ती आपल्याला या ढोकळ्याला लावून घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने ही चटणी छान या ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्यायची। चटणी लावून झाल्यावर तयार जी आपलं स्टफिंग आहे, स्टफिंगची पॅटी, ती मधोमध ठेवायची। आणि हा जो वरचा पार्ट आहे त्यालाही मी थोडीशी चटणी लावून घेते। चटणी लावून झाल्यावर हा जो पार्ट आहे तो आपल्याला या स्टफिंगची जी आपण पॅटी ठेवली होती त्यावर ठेवायचा आहे। आता हे आपलं सँडविच रेडी आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचेही सँडविच रेडी करून घेते। हे सँडविचसाठी जे आपण ढोकळे बनवले होते ते आपल्याला थंड करून नंतरच कट करून घ्यायचे आहेत। गरम गरम कट केले तर याचे प्रॉपर कट होणार नाहीत, कुस्करू शकतात, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित थंड झाल्यावरच याला कट करून घ्यायचं आहे आणि पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे। आता सर्व सँडविच मी रेडी करून घेतलेले आहेत। आता आपण याला थोडं शॅलो फ्राय करणार आहोत। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। आता जे तयार ढोकळा सँडविच आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। आता मी लो टू मीडियम फ्लेमवर हे जे सँडविच आहे ते छान फ्राय करून घेते, शॅलो फ्राय करून घेते। शॅलो फ्राय केल्यामुळे हे मस्त क्रिस्पी होतात, खायलाही खूप छान लागतात। आता एका साईडने मी हे 2 ते 3 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी फ्राय करून घेते। आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, एका बाजूने छान क्रिस्पी फ्राय झालेले आहेत। याला आता आपण परतून घेऊयात। वाव, तुम्ही बघू शकता याला मस्त छान टेक्स्चर आलंय। परतून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही हे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत। हे मी अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता हे उपवासाचे ढोकळा सँडविच दुसऱ्या साईडनेही छान क्रिस्पी फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता मी हे काढून घेते। उपवासाची बिस्किटे, साबुदाणे वडे ह्या रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर, तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। साबुदाणे वडेच्या रेसिपीमध्ये मी जी चटणी दाखवली होती ती चटणी तुम्ही या सँडविचसोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। किंवा हे सँडविच असेच खायला खूप छान लागतात, कोणत्याही चटणीची गरज नाही। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।